प्राध्यापक राम शिंदे यांनी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. 2020 हे वर्ष संपूर्ण जगाला करोना महामारीमुळे अत्यंत वाईट गेले. आपण सर्वांनी यावर आता मात केली आहे. काल रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर जी टीका केली होती यावर बोलताना शिंदे म्हणाले की सध्या कर्जत जामखेड काय चालले आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. निवडणुका जर सर्वांच्या संमतीने बिनविरोध होत असतील तर कोणाचाही आक्षेप नाही. आर्थिक प्रलोभन दाखवणे हे लोकशाही विरोधी आहे. निवडणुका हे लोकशाहीचे लक्षण आहे. निवडणुका न होणे, दाबाखाली होणे याला लोकशाही म्हणत नाहीत. सध्या बिनविरोध निवडणुकीसाठी दबाव तंत्र व आर्थिक प्रलोभने दाखवले जात आहे. हे लोकशाही विरोधी आहे. तेव्हा बिनविरोध निवडणुकांसाठी आमदार रोहित पवार यांच्यासह ज्या ज्या आमदारांनी आर्थिक प्रलोभने दाखवली आहेत त्या सर्व आमदारांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर गेल्या 3 दिवसांपासून राम शिंदे व रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नवीन वर्षाची 2021 हा पहिला दिवस आहे. 2020 हा सर्वांना अतिशय वाईट गेलेला आहे. करोना महामारीमध्ये अनेक लोकांच्या अडचणी आल्या, अनेक लोकांना अतिशय दुर्दैवी दुःखद प्रसंग आले. अशावर मात करत आपण आता 2021ची पाठ पाहिलेली आहे. या 2021साठी मी तमाम जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की गेल्या वर्षीच्या महामारीच्या संकटातून आम्हाला मुक्त करून अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन आणि आरोग्य मिळावं अशा प्रकारच्या मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आज माझा वाढदिवस आहे. पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, कर्जत जामखेडच्या जनतेने समाज उपयोगी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आज ह्या सत्काराचं आणि वाढदिवसाचं नियोजन केलेलं आहे. आत्ता आपण पाहिलं असेल तर युवकांच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. सकाळी एक रक्तदान शिबिराचं देखील उद्घाटन चोंडी येथे झालेलं आहे. हळगावला एक ई रिक्षा, इलेक्ट्रॉनिक सोलरची रिक्षा देखील वाटप झालेली. आता दुपारनंतर कर्जत तालुक्यामध्ये देखील अशाच प्रकारचे भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हे कार्यक्रम हे निमित्त आहे, वाढदिवस हा निमित्त आहे, परंतु गरजूंना जे अडचणीत लोक आहेत अशा लोकांना या माध्यमातून मदत झाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या वाढदिवसाचं नियोजन केलं आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी 2021च्या पहिल्या दिवशीच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीचं जावो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो. त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. नेमकं काय चाललंय कर्जत जामखेडच्या मतदारसंघात आणि जनतेच्या मनात त्याचं जरा चिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्रश्न असा आहे की सुवर्धाच्या निपक्षपती पाहणे आणि लोकांच्या मनाने जर बिनविरोध निवडणुका होत असतील तर त्याला कोणाचीच हरकत असायचं काही कारण नाही. परंतु आमिष दाखवणं, प्रलोभन दाखवणं, लोकशाहीची घात करणं, घटनेचा अवमान करणं आणि आपला 150 वर्ष देश हा पारतंत्र्यात होता आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक याच्यामध्ये शहीद झाले तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वाधिक मोठा अधिकार असतो तो मतदानाचा असतो. आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनिधी निवडायचा असतो आणि म्हणून कुणाच्या दबावाखाली, प्रेशरखाली, आमिषाखाली, प्रलोभनाखाली हे निवडणूक होता कामा नये. गटातटाचा प्रश्न येतच नाही. शेवटी गावाचा सर्वांगीण विकास होत असताना सर्व गावांनी निवडणूक झाल्याच्या नंतर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकत्र आलं पाहिजे, निवडणुका ह्या झाल्या पाहिजे आणि निवडणूक हे लोकशाहीचं लक्षण आहे आणि त्यामुळं निवडणुका न होणं किंवा निवडणुका दबावाखाली होणं किंवा निवडणूक मतदानाचा अधिकार हिरावून घेणं त्याला काही लोकशाही म्हणत नाहीत आणि त्यामुळं आम्हीच दाखवलं जे 30 लाख रुपये देतो. मी असं सांगितलं की आमदार रोहित पवार आणि इतर सर्व राज्यातले जे आमदारांनी अशा पद्धतीचं आमिष मतदारांनीला आणि गावकऱ्यांना दाखवलं त्यांच्यावरती गांभीर्यानं निवडणूक आयोगाने, सरकारनं दखल घेऊन त्याची चौकशी करावी आणि त्या संदर्भामध्ये योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करावी. प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक वीर जामखेड.